संयुजा आणि इलेक्ट्रॉन संरूपण यांच्यात काय संबंध आहे? बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात आणि बाह्यतम कक्षेतील कवचातील इलेक्ट्रॉन्सना संयुजा इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. पहिल्या कक्षे व्यतिरिक्त दुसऱ्या तिसऱ्या अशा कोणत्याही बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणून आपण म्हणतो की आपल्या कक्षेसाठी किंवा कवचासाठी द्विक आणि इतर कक्षा कवचांसाठी अष्टक पूर्ण होणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ 2HE4 10NE20 यामध्ये बाह्यतम कक्षेत अनुक्रमे 2 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून ते रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत आणि त्यांच्यात शून्य संयुज आहे. मी अजून एक उदाहरण देतो. टेबल सॉल्ट किंवा खायचं मीठ NaCl सोडियम क्लोराईड 11Na23 Naचे इलेक्ट्रॉन संरूपण 2-8-1 आहे. 17Cl35 क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2-8-7 आहे. Na=2-8-1 Cl=2-8-7 सोडियम Na आणि क्लोरीन Cl यांना आपले अष्टक पूर्ण करण्यासाठी दोन मार्ग आहेत. Na 7 इलेक्ट्रॉन्स घेतो म्हणजे 2-8-8 Cl 7 इलेक्ट्रॉन्स देतो म्हणजे 2-8 किंवा Na 1 इलेक्ट्रॉन देतो 2-8 Cl 1 इलेक्ट्रॉन घेतो 2-8-8 आणि NaCl तयार होते. म्हणून सोडियम आणि क्लोरीन दोन्हीची संयुजा ही एक आहे. दुसरा मार्ग अधिक सोपा असल्याने निसर्गात या प्रकारे NaCl हे संयुग तयार होतं. Na 7 इलेक्ट्रॉन्स स्वीकारणं अवघड होईल, तसंच क्लोरीनमधून 7 इलेक्ट्रॉन्स काढणं हेही अवघड होईल. त्यापेक्षा सोडियमनी क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दान करणं हे सोपं आहे. अशा रीतीने दोन्ही अणूंचं अष्टक पूर्ण होऊन आयन तयार होतात. आता संयुजाची व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न करूया. तर संयुजा या शब्दाची व्याख्या आपण अशी करू शकतो की एखाद्या मूलद्रव्याचा अणू आपलं द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स दान किंवा संदान किंवा स्वीकृत करतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आपण जीवाश्मांच्या वयनिश्चितीसाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरतो. आपण यासाठी कार्बनच्या C14 या समस्थानिकाचा उपयोग करतो. आता आपण समस्थानिकांबद्दल माहिती घेऊयात. निसर्गात कार्बन 3 प्रकारात सापडतो. 6C12, 6C13, 6C14 ही तीनही कार्बनची समस्थानिक आहेत. कारण तुम्ही पाहू शकता Z=6 इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर तीनही अणूंमधील प्रोटॉन्सची संख्या. पण आपण पाहू शकतो की Aची संख्या या तीनही अणूंमध्ये भिन्न आहे. या प्रत्येकात किती न्यूट्रॉन्स आहेत ते आपण पाहूया. मूलद्रव्य 6C12 येथील न्यूट्रॉन्सची संख्या 12 - 6 = 6. मूलद्रव्य 6C13 न्यूट्रॉन्सची संख्या 13 - 6 = 7. मूलद्रव्य 6C14 न्यूट्रॉन्सची संख्या 14 - 6 = 8. तर निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक झेड समान पण अणु वस्तुमानांक ए भिन्न असे असू शकतात. अशा अणूंना समस्थानिके असं म्हणतात. अणुअंक झेड समान असल्याने त्यांच्यात इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन्सची संख्या समान असते पण न्यूट्रॉन्सची संख्या भिन्न असते. म्हणून वेगवेगळ्या न्यूट्रॉन्सच्या संख्येमुळे वेगवेगळी समस्थानिके तयार होतात. ही हायड्रोजनची समस्थानिक आहेत. ही क्लोरीनची समस्थानिक आहेत. काही मूलद्रव्यांची समस्थानिक किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो. उदाहरणार्थ औद्योगिक, कृषी, वैद्यक, संशोधन इत्यादी. उदाहरणार्थ युरेनियम 235चा उपयोग केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मिती अणुऊर्जा यासाठी होतो. आयोडीन 131 गॉयटरच्या उपचारात केला जातो. अणूची आधुनिक संरचना. मी अणू आहे. माझ्या मध्यभागी एक केंद्रक आहे ज्यात धनप्रभारित प्रोटॉन्स आणि प्रभारविरहित न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स म्हणतात. माझे सगळं वस्तुमान माझ्या केंद्रात साठलेलं आहे. माझ्यातली खूप जागा मोकळी आहे. माझी त्रिज्या ही माझ्या केंद्रकाच्या जवळजवळ 1,00,000 पट मोठी आहे. म्हणजेच ही मोकळी जागा खूप जास्त आहे. ऋण विद्युत प्रभारित इलेक्ट्रॉन्स केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. एका विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा स्थिर असते.
जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेत उडी मारतो तेव्हा तो ऊर्जा शोषून घेतो. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारतो तेव्हा तो ऊर्जा उत्सर्जित करतो. ही ऊर्जा दोन कक्षांच्या ऊर्जांच्या फरका एवढी असते. सारांश: निसर्गात कार्बन तीन प्रकारात सापडतो, 6C12, 6C13, 6C14. एखाद्या मूलद्रव्याचा अणू आपलं द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स दान किंवा संदान किंवा स्वीकृत करतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. वैद्यकीय क्षेत्रात कोणत्या प्रकारची समस्थानिके निदानासाठी वापरली जातात?